एंड थैंक यू सो मच बीजेपी सरकार, कारण तुमच्यामुळे हे शक्य झालं। भारतातील सगळ्यात मोठा ब्रिज अटल सेतूत ना, आमची मुंबई आमची लोकल। ट्रॅफिक मध्ये जाण्यापेक्षा दोन पैसे जास्त गेल्याने काहीच फरक पडत नाही। आली 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 मुंबईची लोकल आली। खर्च झाले बांधण्यासाठी 17,840 कोटी। टोटल ब्रिज आहे अटल सेतूचा बरोबर 22 किलोमीटर। 400 कॅमेरे आहेत या ब्रिजला, टोटली 400 कॅमेरे। जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। आकाशे युट्यूब चॅनल वरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आताच आपली जस्ट गाडी खाली झाली नावाशिवाला, तुम्ही आपला मागचा ब्लॉग बघालच। आपण आता इथं जाणार होतो आपल्या प्रभादेवीला, वाशी मार्गे बरोबर 50 किलोमीटर आहे आणि टायमिंग दाखवतोय घरी जायचा 2 तास। आणि आपण आता प्रवास करणार आहे भारतातील सगळ्यात मोठा ब्रिज अटल सेतूतनं, आणि इथून बरोबर टायमिंग दाखवतोय 44 मिनिटं प्रभादेवीला जायला, आणि किलोमीटर बरोबर 27 किलोमीटर। एवढ्या कमी टायमात आपण लवकर घरी जाणार आहे। मित्रांनो, या ब्लॉगवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन चॅनलला फॉलो करा। तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। चला गाडी स्टार्ट करूया। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हा नावाशिवाजी इथनं चालू होतो हा ब्रिज, आणि टोटल ब्रिज आहे अटल सेतूचा बरोबर 22 किलोमीटर। तर आपला 22 किलोमीटरचा हा सगळ्यात महत्वाचा प्रवास होणार आहे। आपल्याला टोल किती लागेल आपल्या टेम्पोचा ते सुद्धा मला माहीत नाही, पण तरी सुद्धा आपण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे। मी हळूहळू हळूहळू जरा उत्सुकता वाढते आहे, कारण मी पहिल्यांदा चाललो आहे नावाशिवाजी ब्रिजवर ना अटल सेतूत ना। पहिले बोर्ड उठलेलं आहे मंत्रालय 32 किलोमीटर। वा वा, एक नंबर फिलिंग, एक नंबर। वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी सेतू। 22 किलोमीटर आणि ते पण 44 मिनिटात घरी प्रभादेवी मध्ये, ते पण एक नंबर। कारण वाशी मध्ये धक्के धक्के खायत खायत जाण्यापेक्षा हा ब्रिज भरा, भले तो टोल किती असेल का माहित नाही। टोल प्लाझा फक्त 500 मीटर वरती। हे बघा, डोंगर खोदून हा रस्ता काढलेला आहे, काहीतरी वेगळा। गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे। बघा, सगळ्यात पहिला टोल लागलेला आहे आपल्याला, एक नंबर। एवढा समृद्धी महामार्गासारखी सारखी फिलिंग होते, कारण समृद्धी महामार्गाला पण एवढेच मोठमोठे रस्ते आहेत। चला आपण टोल सुद्धा भरून घेऊया। हा हा, फर्स्ट टाइम फर्स्ट जर्नी, ते सुद्धा टेम्पोनी। वाव, माझा पहिला अनुभव असणार आहे। टोलची आपण माहिती दिलेली आहे, सिंगल जर्नी, रिटर्न जर्नी, डेली पास आणि मंथली पास सुद्धा अवेलेबल आहे। मुंबई किलोमीटर आहे 25। आता आपला ब्रिज स्टार्ट झालेला आहे। हा टोटल नावाशिवा टू शिवडी बरोबर 22 किलोमीटरचा ब्रिज आहे। हा, एक नंबर फिलिंग। समुद्राच्या वरना चाललोय मी एकदम परफेक्ट, कारण समुद्राच्या वरणाचा बरोबर हा 16 किलोमीटरचा ब्रिज आहे, फक्त समुद्राच्या वरना चाललाय। बाकी टोटली ओव्हरऑल हा 22 किलोमीटरचा ब्रिज आहे। काय फिलिंग यार, काय फिलिंग, एक नंबर। मुंबई जाण्यासाठी योग्य ब्रिज तो म्हणजे अटल सेतू। ज्यांना मंत्रालयात जायचं आहे ते डायरेक्टली पनवेलवरनं डायरेक्टली अटल सेतूमधनं जाऊ शकता, कारण वाशीचा तो ट्रॅफिक लागणार नाही। वाशी दादर भायखळा वगैरे ह्याचा ट्रॅफिक अजिबात लागणार नाही। हा डायरेक्ट रस्ता जायला बाहेर पडेल सँडस रोडला। भारी 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 भारी, माझ्या गाडीची स्पीड बघा फक्त 60 आहे। ही जर्नी फक्त आपण सिंगल करणार आहे, रिटर्न करणार नाही। वाशी बघा, वाशी बघा, वाशी पनवेल हे सगळ्या त्या साईडला राहिला, ट्रॅफिकचा एरिया। आणि ही आहे आपली मुंबई। 3 लाईन दिलेले आहेत, 1, 2, 3। हे तिन्ही सुद्धा टॉप स्पीड आहेत, 100 100 वरती जाऊ शकत नाही। आणि प्रत्येक ठिकाणी बघा, लेफ्ट साईडला हे पोल आहेत, इथे कॅमेरे बसवले आहेत,
प्रत्येक एक एक किलोमीटर वरती जर आपण 120 च्या स्पीडला गाडी चालवली तर 100% फाईनची अजून अपडेट आपल्याकडे आलेली नाही. ज्याला ज्याला फाईन येईल तो मला वाटतं 1000 रुपयाच्या वरती असणार. तिथे आपण पहिल्या टोलवरून आपण निघालो तिथं आपले पैसे आपली कटिंग नाही झालेत. आपण जेव्हा तिथे खाली उतरू शिवरीला तिथे आपले सगळे पैसे कटिंग होतील. तिकडे थांबत होतो मी तर ते बोलले की तिथे मध्ये कुठे थांबायला अलाउड नाही, 1500 रुपये फाईन आहे. गाडी थांबली की ऑब्व्हियसली असणारच का एवढा मोठा ब्रिज बनवलाय. वडाळा 1.7 किलोमीटर, कुलाबा 1.7, एक्झिट मुंबई पोर्ट 1.6. इथे सगळ्यांना एक्झिट दिलेलं आहे तर आपण जाणार डायरेक्टली शिवडी मार्गे प्रभादेवीला. नंबर बांधला आहे मोदी सरकारने हा ब्रिज. अरे एवढा लार्जेस्ट ब्रिज आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा, ते पण शक्य ही बीजेपी सरकारनेच करून दाखवला. इथे एक्झिट दिलेलं आहे वडाळा कुलाबा लेपला. आणि शिवडी जायचं असेल तर राईटनी आपण राईटनी जाऊया आणि एक्झिट होऊया. बरोबर संध्याकाळचे वाजलेत, बरोबर 5:15 झाले आहेत. जेमतेम बघता आपण 15 ते 20 मिनिटात आपण हा अटल सेतू आपण क्रॉस करतोय. 15 ते 20 मिनिटात अजून काय पाहिजे, 2 पैसे गेले तरी चालतील पण टायमात आलो आपण घरी मुंबईमध्ये. आणि थँक्यू सो मच बीजेपी सरकार, कारण तुमच्यामुळे हे शक्य झालं. चला आपण बरोबर बाहेर पडलोय सेतूच्या बाहेर, इथं अटल सेतूत ना राईट मारूया. एक्झिट शिवडे. हा, एक नंबर. बरोबर आपण बाहेर पडलो बरोबर शिवडीला. चला शिवडी. हा शिवडी स्टेशन. अरे बाप नाही भाई, लग गया जाम. हे बघा थांबावंच लागेल आता. ते अरे तो आपल्याला क्रॉस करून आपल्याला शिवडी मार्गे परेल नंतर डायरेक्टली प्रभादेवी. आली बाबा एकदाची ट्रेन आली. मुंबईची लोकल. आमची मुंबई. चला आता हे ओपन होईल, लवकर जाऊया प्रभादेवीपर्यंत. चला हे बघा तो ओपन होईल. चला ओपन झाला बाबा एकदाचा. चलो भाई थँक्यू सो मच. हरबर लाईन शिवडी मार्केट. मित्रांनो जो नावाशिवाचा तुम्ही एक्झिट केला तिथून बरोबर प्रभादेवी आमचं आहे. जेमतेम 8 किलोमीटर म्हणजे हा रस्ता डायरेक्टली प्रभादेवी तर जाईल. मला टोलचा मेसेज आला बरोबर 250 रुपये आपले कटिंग झाले सिंगलचे. केम हॉस्पिटल हा लेफ्टला केम हॉस्पिटल, राईट साईडला टाटा हॉस्पिटल. आणि आपल्याला जायचं आहे सर. प्रभादेवी स्टेशन बघा, ही आमची मुंबई बघा. आपल्याला इथं राईट मारायचं आहे. बघा यांनी छान दिला ना भाऊने आपल्याला. चला आपण जाऊया आपल्या पार्किंगला. आपली पार्किंगचा स्लॉट आलेला आहे. आपली VIP पार्किंग आहे बघा इथे. फायनली आपली जर्नी कम्प्लीट झाली नावाशिवा टू प्रभादेवी. ते पण आपण प्रवास केलेला अटल सेतूमधला. नवीन ब्रिज झालाय 12 जानेवारीला. या ब्रिजचं उद्घाटन झाला. या उद्घाटन टायमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आलेले आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. तेव्हापासून हा ब्रिज चालू झाला. नावाशिवरना डायरेक्टली प्रभादेवीमध्ये मी येऊ शकतो. म्हणजे कसं डायरेक्टली 40 ते 45 मिनिटं लागले मला मुंबईमध्ये यायला. 22 किलोमीटरचा ब्रिज, त्याच्यापैकी 16.8 किलोमीटर हा फक्त पाण्यावरती ब्रिज आहे, बाकीचं सगळं जमिनीवरती आहे. आणि 400 कॅमेरे आहेत या ब्रिजला, टोटली 400 कॅमेरे. आणि या ब्रिजला खर्च झाला आहे बांधण्यासाठी 17,840 कोटी. सॅल्यूट आहे बीजेपी सरकारला.
सैल्यूट है अपने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहबान्ला कारण इन्हें जे काम के लिए कुछ नहीं काम जाए। मित्रों खूब छान ब्लॉग जो है, वीडियो आवे तो वीडियो लाइक करा, शेयर करा और सब्सक्राइब सुधा करा और चैनल नवीन चैनल फॉलो करा। तो चला अपन भेटू अपन नवीन दुसरा वीडियो में। बाय बाय।